श्री स्वामी समर्थ। शुभम भवतो। स्वामी हे काय करताय? मला काही गाठी सैल झाल्या की त्या सोडून द्याव्या लागत, तेच करतोय। ते सोड, आम्ही दिलेला पादुका कुठे आहेत? स्वामी या काय झोळीतच घेऊन फिरतोय। सांभाळून ठेव, लवकरच त्यांना आढळपत देवा पाड। कधी स्वामी? गए प्रत्येक गोष्ट योग्य वेळाला की घडते, यांची योग्य वेळ अजून यायची आहे, पण त्यांचा मार्ग त्या शोधतील। स्वामी तुमचा शब्द म्हणजे विधिलिखित, मी त्या क्षणाची वाट पाहिन। बघा, मी म्हणलं नव्हतं स्वामींनी त्यांच्या पादुकांसाठी काहीतरी विशेष तरतूद केली असणार। स्वामी आम्ही आतुर आहोत आपला अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी। हे पहा, भुजंग भाऊ पण आले। भुजंग भाऊ, स्वामींनी आनंदाची बातमी दिली। कुठली? बाळप्पा भाऊंकडे ज्या गुरुपादुका आहेत ना, त्यांना अढळस्थान मिळणार आहे। हा मग ते तर मिळणारच होत। स्वामी एक विनंती होती, माझे थोरले मानस बंधू आहेत नारायणराव कुलकर्णी, त्यांच्या धाकट्या मुलाला मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशी नारायणरावांची खूप इच्छा आहे। आम्ही आलेलो त्यांना चालणार आहे का? म्हणजे मला नाही समजलं स्वामी। शिव शंकर शंभो। देवा, आज लेकासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे आमच्या घरात, तेव्हा स्वामींनी प्रत्यक्ष यावं आणि आशीर्वाद द्यावा अशी इच्छा आहे। माझी एवढी इच्छा पूर्ण कर देवा। श्री स्वामी समर्थ। रेणुका, अगं झाली का सगळी तयारी? अहो सगळी तयारी झालीय, पाहुण्यांसाठी फळं सुकामेवा आणि मानापानाच्या सगळ्या गोष्टी, सगळं काही व्यवस्थित आहे। वा छान, तुझ्यावर एकदा जबाबदारी टाकली ना की मी निर्धास्त होतो। अहो तयारीची जबाबदारी सोपवलीत ना तुम्ही माझ्यावर, मग? पण मी काय म्हणते, हे लग्न जुळवून येणं आणि सुरळीतपणे पार पाडणं ही जबाबदारी आपण स्वामींवर टाकली आहे खरी, पण स्वामी स्वीकारतील का हो ही जबाबदारी? म्हणजे तुम्हाला काय वाटत? हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस। अगं आपण फक्त मनापासून इच्छा व्यक्त करायची, स्वामी नक्की मदत करतात। अगदी बरोबर बोलल्यात ना बाबा, स्वामींच्या कृपेने माझ आणि मल्हार दादाचं लग्न कसं छान पार पडलं तसं निळकंठाचंही पडेल। बर आई, मी काय म्हणते, पाहुण्यांच्या स्वयंपाकाचं होत आलंय, एकदा बघतेस का? हो बघते। हा अहो मल्हार आणि जावई बापू पाहुण्यांच्या स्वागतासाठी वेशीवर गेलेत, ते येतच असतील आता। आई कसं वाटतं सदरा? अरे निळकंठा, लग्न होणार आहे ना तुझं आता, मग प्रत्येक गोष्टीत आमची आवड निवड काय विचारतोस? अरे तुला जे आवडेल जे पटेल ते कर हो। प्रत्येक गोष्ट नाही कळत ना मला।
माझा सगळा गोंधळ होतो. गंगा तू सांग, चांगला वाटतोय ना सदरा? छान दिसतोय, बघता क्षणी पसंत करेन मुलगी माझ्या भावाला. बाबा पाहुणे आलेत. म्हणजे हे घर जावई होणार आहेत की काय? रामचंद्रराव इथेच राहतात म्हणजे? तस घरच बरच मोठ प्रस्त आहे ते, पण आमचं एकत्र कुटुंब बघून रामचंद्ररावांना आमच्या बरोबर राहण्याचा मोह झाला आणि मग ते आमच्या बरोबरच राहू लागले. इथेच स्थायिक झालेत ते. अच्छा, आई म्हणजे सगळे इथेच एकाच घरात राहतात? तू जरा शांत बैस, तुला मुलगा पसंत आहे का ते आधी सांग. मी का स्थायिक झालोय याचा तुम्हाला अंदाज नाहीये. या मागचा माझा स्वार्थ साध्य झाला की तुम्हाला दाखवेनच. आणि बर का संपतराव, जावई असले ना तरी रामचंद्रराव आमच्यासाठी मुलासारखेच आहेत. वा छान आहे. हो ना, अहो आमच्या घरात जावयाला मुलासारखं आणि सुनेला मुलीसारखंच प्रेम मिळत. तुझं नाव इरावती ना ग? हो, घरी सगळे मला इरा म्हणतात. अगं एकदा का तू लग्न करून ह्या घरी आलीस ना की तुझ्यावर प्रेम करणारी, खूप तुझे लाड करणारी किती माणसं आहेत बघ. नारायणराव आपण बोलणी करून घेऊया. हो, स्वामी आले की आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वामी आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात. श्री स्वामी समर्थ. पसंती झाले? नाही स्वामी, आता सगळ्या गोष्टी तुमच्या साक्षीनेच होतील. निळकंठा, मुलगी पसंत आहे का? आई वडिलांना पसंत आहेत तर मला पण पसंत आहे. अरे का आई बाबांना लग्न करायचंय का तिच्याशी? तुला मुलगी पसंत आहे का नाही? मला पसंत आहे. इरावती तुला मुलगा पसंत आहे का? आई बाबांनी बघण्याच्या कार्यक्रमाचा आणि पसंतीचा अर्थ समजावून सांगितलाय ना. म्हणजे असं का म्हणतायत स्वामी? स्वामी काय म्हणाला समजलो नाही आम्ही. फक्त मुलगा पसंत असून चालत नाही तर तो त्याचे घरचे आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची पसंती असली पाहिजे. ते पसंत आहे का? हो. चला झाली पसंती. स्वामी आता तुमच्या हाताने सुपारी फोडा. सगळ्यांची इच्छा असेल
तो ठीक है। मल्हार, अरे जा सुपारी घेऊन ये। हो।